नमस्कार मंडळी, आज अपन गोव्यामध्ये गोवन फूड सी फूड त्यात प्रॉन्स फिश हे सगळं खाणार आहोत। आणि पहिल्यांदा आपण गोव्यात आल्यानंतर करतो काय की पहिल्यांदा गोवन फूड खायचं। तर आज आम्ही जिथे आलो आहे तिथे खूप सुंदर आणि ऑथेंटिक पद्धतीने गोवन फूड दिलं जातं। तिथे फिश सुरमई फ्राय, प्रॉन्स फ्राय, पूर्ण संपूर्ण थाळी जी आपण पुणे मुंबईमध्ये 500-600 रुपयाला घेतो होते तिकडे अगदी 250-300 रुपयाच्या मध्ये। तर चला मग पुढे मजा बघा किती छान आणि सुंदर सुंदर डिशेस तुमच्या समोर येतात ते। चला पहिली डिश सुरमई रवा फ्राय। मित्रांनो, सुरमई समोर आली की आम्हाला राहूलच नाही, आमच्या मित्रांनी पटकन ताटात हात घातला आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही सगळ्यांनी लगेच त्याच्यावरती झडपच घेतली। जणू काय तुम्ही पाहू शकता, येस, आम्हाला राहूलच नाही। इतकं सुंदर असं हे जेवण इथे असतं, तुम्ही पाहू शकता गाईज, ब्युटिफुली कुक्ड, व्हेरी नाईस टेक्स्चर अँड ऑसम टेस्ट, मज्जा येते खाऊन। आवडलं का? मस्त आहे वय, खावा खावा। ऑसम गाईज, मंत्रुप्त झालं माझं। सुरमईच्या पाठोपाठ लगेच आम्ही प्रॉन्स रवा फ्राय मागवला आणि तुम्ही पाहू शकता मंडळी, प्रॉन्स असे लचपत दिसत आहेत, त्याचा टेक्स्चर, त्या गोल्डन फ्राईड त्याचा जो टेक्स्चर आहे, सुंदर अशा पद्धतीने हे प्रॉन्स फ्राय झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता, मज्जा येईल खाऊन। आणि मग नंतर लगेच आमच्याकडे शिंपली फ्राय म्हणजे शेलफिश आम्ही घेतले आणि हे एवढं सुंदर असे शेलफिश किंवा शिंपली फ्राय मसाला त्यांनी बनवला होता, माय गॉड, आमच्या मित्रांनी तर लगेच खाऊन त्याचं काय म्हणतात बाजारच वाजवला। अगदी मी सुद्धा खूप आवडीने ते खातो। त्याचं टेक्स्चर बघा, त्याचं फिलिंग बघा, सुंदर म्हणजे तुम्ही नक्की गोव्यात आलात की शिंपली फ्राय मात्र खायचंच। येस, हे संपत आलेलं आहे। आवडलं का मित्रा? आवडलेलं दिसत नाही, खाल्लं खाल्लं आमच्या मित्रांनी, बरंचसं खाल्लं आणि मग मीही त्यात मागं राहिलो नाही, मी थोडेसे जास्ती खाल्ले असं म्हणू शकतो। आवडलेलं दिसत नाही दोघांनाही, आणि मित्रांनो हे एवढ्यावरच थांबलं नाही तर आम्ही लगेच त्यांना म्हणलं, काका आम्हाला सुरमई थाळी द्या। स्पेशल सुरमई थाळीमध्ये सुंदर अशा पद्धतीने त्यांनी सजून थाळी दिली आम्हाला आणि ऑथेंटिक गोवन फूड तुम्ही पाहू शकता। सुंदर अशी फिश थाळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता, सुरमई फ्राय गोवन स्टाईल, राईस, सुंदर अशी सोलकढी, एकदम टिपिकल गोवन सोलकढी ओरिजिनल, थोडस वेज डिशेस, त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आहे सुकट आणि शिंपली दिलेली, शिंपली मी खाल्लेलीच आहे ऑलरेडी, सुरमई फ्राय खाणारच आहे। पण महत्वाचं अट्रॅक्शन म्हणजे या हॉटेलची जी फिश करी आहे, टिपिकल गोवन फिश करी, ती मी तुम्हाला खाऊन दाखवतो। मन तृप्त झालं, मन तृप्त, वावेश्वर चुमेश्वर मी म्हणून त्याला चुमा देतो, that's the beauty of Goan food guys, come enjoy and be off। ये होटल के ओनर है सर, क्या कहेंगे आपको, कैसा लगता है? दूर दूर से लोग आते हैं, अच्छा लगता है, बहुत अच्छा, आना मांगते हैं, बहुत कस्टमर आएगा, हम लोग बहुत खुश है, हम लोग बार बार आते हैं। इसके लिए आपका आज का जो फिश करी है वो पूरा तुम गोवा में कसिनो घूमो, 30 बस करो, लेकिन यहाँ का फिश करी और फिश फ्राई खाया तो पूरा गोवा वसूल हो गया, ऐसा है। थैंक यू सर, थैंक यू, चलो एंजॉय सर, हैप्पी न्यू ईयर।